बोईसरमध्ये मनसे नेत्यांची डॉक्टरला बेदम मारहाण, रुग्णालयाची देखील केली तोडफोड, 9 जणांना अटक करण्यात आलेली आहे. मनसेचे पालघरचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात जाऊन रुग्णालयाची तोडफोड करत एका डॉक्टराला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. स्वप्नील शिंदे असं या डॉक्टरचं नाव असून त्यांचं बोईसर परिसरात शिंदे रुग्णालय आहे. कोरोना काळातील पेंडिंग असलेलं बिल मागत असल्यानं समीर मोरे यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप डॉक्टरकडून करण्यात आला असून या मारहाणीत डॉक्टरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना गुजरातमधील वापी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय. मारहाणीचा हा व्हिडिओ रुग्णालयात लागलेल्या CCTV कॅमेरात कैद झाला असून मारहाण आणि रुग्णालयाच्या तोडफोडी प्रकरणात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सध्या बोईसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून या मारहाणीनंतर बोईसर आणि परिसरातील डॉक्टरकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय. 30/2023 प्रमाणे गुन्हा दाखल आहे, त्यामध्ये IPC गंभीर स्वरूपाचे सेक्शन्स लावलेले आहेत. गुन्ह्यामध्ये जे नमूद केलेले आरोपी आहेत त्यापैकी 10 पैकी 9 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. बहुतांश आरोपी सगळे अटक झालेले आहेत, त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागत आहे. सध्या डॉक्टरांची प्रकृती स्थिर आहे, त्यांना एक डिस्चार्ज झालेला आहे वापी या ठिकाणाहून. पुढील तपास आमचे भविष्याचे प्रभारी अधिकारी श्री कसबे करत आहे. सर, स्थानिक डॉक्टरांचे आपणाला युनियनचे काही सदस्य भेटले, त्यांचं काय म्हणणार? ह्या झालेल्या घटनेसंदर्भात त्यांना माहिती आवश्यक होती, त्याप्रमाणे आम्ही आमच्या स्तरावर कोणकोणती माहिती कोणकोणती कारवाई केलेली आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती त्यांना दिलेली आहे आणि त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे की पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे त्यामध्ये त्यांच्या अपेक्षेपेक्षा अधिकची कारवाई त्यांनी पोलिसांनी केलेली आहे. रात्रभरामध्ये आम्ही संपूर्ण आरोपींना अटक केलेली आहे आणि डॉक्टरांच्यामध्ये जे भीतीचं वातावरण आहे असं त्याबद्दल मी त्यांना अवगत केलं की या बाबतीमध्ये कोणतीही भीती बाळगण्याचं कारण नाही, कारण कुणालाही कुठल्याही स्वरूपाचं अशा स्वरूपाच्या गोष्टी होत असतील तर या बाबतीमध्ये पुढे येऊन त्यांनी रिपोर्ट केला पाहिजे, जेणेकरून पोलिसांना कारवाई करणं सोयीचं होतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पालघर.